आम्ही त्र्यंबकेश्वर अखिल भारतीय खडदर सदा खाडा परिषदेच्या वतीने सोमवारी दिनांक 28 फेब्रुवारी रोजी माननीय जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे समस्त साधू समाज जाणार आहे। जाण्याचं कारण संदर्भ असा आहे की त्र्यंबकेश्वर देवस्थानमध्ये त्र्यंबकेश्वरच्या गर्भगृहामध्ये साधूंना यांना मनाई करण्यात आलेली आहे, तर आम्ही याकरिता देवस्थानच्या चेअरमन साहेबांना 12 फेब्रुवारी रोजी एक निवेदन दिलं होतं, तर त्याचं उत्तर त्यांनी आम्हाला 14 फेब्रुवारी रोजी त्यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्याकडनं आलेलं आहे की ज्या ज्या वेळेला आम्ही ट्रस्टकडे कुठलंही निवेदन दिलं हे दिलं किंवा कुठलीही बंदी वगैरे असली तर विश्वस्त आणि हे लोक आम्हाला चेअरमन साहेबाचं नाव सांगतात आणि आम्ही ज्यावेळेस चेअरमन साहेबाकडे कुठलं निवेदन वगैरे दिलं त्याचे उत्तर प्रशासकीय अधिकारी देतात, त्यामुळे आमच्या साधू समाजामध्ये आणि त्र्यंबकवासी नागरिकांमध्ये पुरोहितामध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे की चेअरमन आणि सेक्रेटरी सचिव हे देवस्थानचे हे पदेने प्रशासकीय अधिकारी आहेत, हे बाहेरगावचे असतात, त्यामुळे त्यांना इथले देवस्थानचे आणि इथल्या परंपराची इतकी सखोल माहिती नसते, तर आमचे एक विश्वस्त त्यांना कदाचित व्यवस्थित माहिती पुरवत नाही, त्यांना सांगत नाही किंवा यांना चेअरमन आणि सचिव यांना जुमानत नाही किंवा यांचं ऐकत नाही, असा काहीतरी एक संभ्रम आहे। परंतु आजच केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाने भारतातील पूर्ण राज्यांना सूचना दिलेल्या आहे की धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यावरची बंदी तात्काळ मागे घेण्यात यावी। त्याचप्रमाणे आज आमच्या वाचनामध्ये अशी बातमी आलेली आहे की महाराष्ट्रातील वेरूळ घृष्णेश्वर येथील ज्योतिर्लिंग की ते सुद्धा बंद होतं, पण ते आजपासून सर्व भाविकांना खुले करण्यात आले आहे, तर ते जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने देण्यात आलेले आहे। आम्हाला ट्रस्टकडनं जो 14 फेब्रुवारी रोजी जे उत्तर दिलं त्याच्यात त्यांनी आम्हाला COVID-19 संदर्भाचे जे यांचे नियम कलम आहे याचा हवाला देऊन या कारणामुळे शासनाच्या बंदीमुळे आपणास बंदी करण्यात आलेली आहे असं त्यांनी आम्हाला दिलेलं आहे। ही प्रत माझ्या हातामध्ये आहे, तर आम्ही याकरिता शासनाचे प्रतिनिधी जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी असतात, आम्ही प्रथम जिल्हाधिकारीच्या निदर्शनास ही बाब आणून देणार आहेत आणि त्यांच्याकडे मागणी करण्यात आहे, शांततेपूर्वक करण्यात आहे। ती जर त्यांनी नाही ऐकली तर आम्ही होऊ शकतो आमचे साधू आंदोलन वगैरे करण्याच्या मनस्थितीमध्ये आहे, तर त्याची जबाबदारी ही शासन प्रशासनाची राहील,